तर हाय नमस्कार मंडळी, मी कोकणचं मुंबईकर एक किद्रे पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईकर एक या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणातून. इकडे मी आहे आमच्या दोडवली गावच्या स्टॉपवरती उभा आहे. इकडे आमच्या मित्रांचं पप्प्या शीटचं दुकान आहे आणि इकडे आता बघू शकता यावाडीत निकमवाडीमध्ये आमची पालखी आहे आज. आणि आज इकडची निकमवाडीतली घरं घेऊन पालखी जाईल देवळात. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप धमाल आणि काय काय खूप काही पाहायला मिळणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. कारण ज्या ज्या आमच्या गावच्या रूढी परंपरा आहेत त्या तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता मी घरातून आलो इकडे या वाडीमध्ये आणि आता आपण जाणार आहोत पालखीकडे. बघूया काय काय आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रथा असतात प्रत्येक गावामध्ये, त्या तशा आमच्यासुद्धा गावामध्ये काही वेगवेगळ्या प्रथा आहेत, त्या तुम्हाला पाहायला मिळतील नक्कीच या ब्लॉगमध्ये. आणि आज आमची देवसुद्धा देवळात जाणार आहे, तोसुद्धा एन्जॉय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग आपण जाऊया पालखीकडे. जाता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग जाऊया आपण आता पालखीकडे. तर निकमवाडीतली बरीच सारी घरं घेऊन झालेली आहेत आणि पुढे यायला मला लेट झाल्यामुळे बहुतेकशी घरं घेऊन झाली आणि आता दुपार झाली. दुपारच्या सत्रामध्ये इकडे बघू शकता तुम्ही ह्या घरातून पालखी आता दुसऱ्या घरात जाते, म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात असं चालू असतो कार्यक्रम. आता ती दुसऱ्या घरात चालली पालखी. तर इकडे आली ह्या घरात पालखी आणि इकडे आता दुपारची वेळ झाली. तर गुरुवांना जे आमच्या पालखीचे गुरु आहेत, पालखीसोबत असतात गुरु पुजारी, त्यांना जेवण्यासाठी थोडा टाईम हवा असतो. मग त्यांना दुपारी जेवायला जातात, ते एका बाजूच्याच घरात बसतात जेवायला. पुढे त्यांचा टिफिन आणलेला असेल तर ते इकडे खातात. तर तेवढ्या वेळासाठी म्हणजे ज्या पण घरात पालखी जाईल मग तिथे थोडा वेळ जास्त वेळ पालखी नाचवली जाते. म्हणजे जे गुरु जेवून येतपर्यंत 15-20 मिनटं तिथे नाचवली जाते पालखी, म्हणजे गुरु जेवून येतपर्यंत. तसं आता या घरी गुरव घेऊन येतपर्यंत सगळे पालखी नाचवत आहेत, म्हणजे एन्जॉय असतो पालखीसोबत. आता या घरामध्ये बघू शकतो तुम्ही इकडे बरेच जण पालखी नाचवत आहेत. Hey
गोयाने इकडे वडे आहेत, वडे गोयांसाठी खास, गोयांसाठी वडे आहेत इकडे. वडे बनवलेत भोयांसाठी खास, एवढे भोळे आहेत बघा इकडे. इकडे बघू शकता हे पालखीसोबत असलेले भोये मुंबईकरी गावकरी. हा शिमगा असा सण असतो किंवा पालखीसोबत असताना एकमेकांची खेचली जाते, म्हणजे मजाक मजाक मस्तीमध्ये एकमेकांची खेचली जाते. आणि हा असा सण असतो की सगळे एकत्र असतात, सगळे एन्जॉय करत असतात पालखीसोबत. आणि तसंच इकडे काहीसं हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या गावची सगळी मंडळी पालखी एका घरात बसली आणि मस्त असे झाडाच्या सावलीखाली उभे आहेत इकडे आणि गप्पा मारत आहेत. वाजदेत संध्याकाळचे 5 आणि इकडे बघू शकता की ट्रॅव्हल्स दशभुज लक्ष्मी गणेश ही ट्रॅव्हल्स डेली सर्व्हिससाठी आहे मुंबईतून आमच्या गावामध्ये दोडवलीमध्ये आणि दोडवलीतून मुंबईमध्ये विरारला विरारपर्यंत अशी दशभुज लक्ष्मी गणेश ट्रॅव्हल्स आहे डेली सर्व्हिससाठी. ते आता निघाली इकडे त्याच्यातून काही मुंबई जाते. Thank you.
दाखवली काढली मोऱ्यांकडे आमची भेळ भेटलेली आहे भोयाना भेळ आणि आता सरबत पण येणार आहे वाटते प्रोसेस मध्ये आहे सरबत इकडे शेवटचं घर आमच्या सावतांचं हे घर घेऊन खाली पालखी दोदावली जाणार आमच्या आणि मग तिकडनं तिकडे आणखी एक वेगळा प्रोग्राम तुम्हाला पाहायला मिळेल दोदावलीमध्ये एक वेगळा जुळी परंपरा एक जुनी परंपरा ती तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल दोदावली पालखी उठल्यापासून आज चौथा दिवस झाला आणि आज बघू शकता इकडे शेवटची 3-4 दिवस घर घेऊन चौथ्या दिवसामध्ये इकडे हे शेवटचं घर आहे नामदेवाडीतलं आणि आता ह्या सावतांचं घर आहे या सावतांच्या घरात इकडे बघू शकता इकडे मंडळी किती जमलीत आमच्याकडे सगळे पालखीचे भोई ढोल ताशे घेऊन सगळे रेडी झालेले आहेत आणि आता इकडनं पालखी जाणार आहे बौद्धवाडीत तर एक तुम्हाला जुनी जी प्रथा आहे परंपरा आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे जुनी प्रथा एक परंपरा तिकडे बघू शकता तुम्ही तिकडे वरती लेडीज वगैरे जमलेत आणि इकडे आमचे सगळे टोटली तयार झालेले आहेत जे पालखीसोबत भोई आहेत ते सगळे तयार झालेले आहेत आणि आता आपण इकडनं पालखी नेणार आहोत बौद्धवाडीत तर तिकडे जी प्रथा आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे थोड्या वेळानंतर तर तुम्ही उठू तर ह्या असं दगडातून पाय वाटून देव आमच्या जातो आहे पालखी बौद्धवाडी तिकडे तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार दुसरासुद्धा भाग तुम्ही नक्की आवर्जून बघा हा पहिला बघितलातच आहात आत्तापर्यंत आणि दुसरासुद्धा पूर्ण ब्लॉग बघा देवाला सोन्याचा गोंडा रे